नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बिळूर तालुका जत येथे गुरुवारी पुन्हा पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते त्या दिवशी कोरोनाबाधित संख्या सव्वीस झाली होती त्यानंतर एकोणचाळीस लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते यापैकी शुक्रवारी एकोणीस जण निगेटिव्ह तर वीस जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय बंडकर यांनी दिली यामुळे बिळूरची एकूण कोरोनाबाधित संख्या आता शेहेचाळीसवर पोहोचली आहे गाव रेड झोन करण्यात आले आहे बिळूर गाव पूर्णपणे हॉटस्पॉट झाली आहे आठवड्यापूर्वी एका इस्त्री व्यावसायिकापासून कोरोनाची ही साखळी वाढत आहे गावात मोठ्या प्रमाणात या कोरोना कोरोनाबाधितांचा संपर्क आल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आतापर्यंत संपर्कातील सुमारे दीडशे पर्यंत नागरिकांना जत येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आली आहे त्यांचे स्वॅब कोरोना रुग्ण सापडताच त्यांच्या जवळच्या लांबच्या संपर्कातील यादी तयार करण्यात येते त्या जवळच्या संपर्कातील जत येते संस्था क्वारंटाईन करण्यात येते त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येतात तर लांबच्या संपर्कातील नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे आरोग्य विभागाकडून प्रचंड खबरदारी घेतली जात आहे गावातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे त्याशिवाय कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत मात्र बाधित रुग्णांची साखळी सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे ग्रामपंचायतीकडून सर्व प्रकारे काळजी घेतली जात आहे औषध फवारणी स्वच्छतेबरोबर प्रशासन देखील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करीत आहे प्रांताधिकारी प्रशांत आवटे तहसीलदार सचिन पाटील गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय बांडगर हे सातत्याने बेळुरूला भेट देऊन उपाययोजना करीत आहेत गाव पूर्ण कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे वैद्यकीय उपचार वगळता कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे परिसरातील गावेही लॉकडाऊन करण्यात आली आहेत